ओम श्री राम अंबज्ञ। मी सुभाष सिंह मेस्त्री, नेरो उपासना केंद्र। मी शिपिंग इंडस्ट्रीमध्ये लॉजिस्टिक्स अँड नावाशेवाला कामाला आहे। मी बापू परिवारामध्ये 2002 पासून आहे। ही सगळी बापू आणि मोठी आईची, प्रत्येक माणसाच्या ह्याच्या बापू परिवारामध्ये आल्यानंतर छोटा मोठा अनुभव येतच असतो। त्याप्रमाणे माझा जो अनुभव आहे तो सप्टेंबर 2020 जो कोविडचा, ज्यावेळी मोठी लाटच, म्हणजे ज्यावेळी प्रत्येक दिवसाला एवढे कोविडचे पेशंट यायचे, त्या पिरियडमधलाच आहे। आमची मी अत्यावश्यक सेवेमध्ये असल्यामध्ये आम्हाला दररोज ऑफिसला जावं लागायचं, आणि त्यावेळी आम्हाला ऑफिस पिकअप गाडी असायची आणि ड्रॉप असायचं। त्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यामधला ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये 11 तारखेला मी ऑफिसमधून रिटर्न संध्याकाळी आलो, आणि मला थोडंसं ताप आणि जसं डिसेंट्रीचं असं वाटत होतं, मला त्रास होत होता, तर म्हणून मग चला आजची रात्र आहे, जाऊ उद्या डॉक्टरकडे जाऊ। त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेलो। त्यावेळी डॉक्टर्स म्हणजे असे तुम्ही सांगाल त्याप्रमाणे औषधं देत होते, की तुम्हाला पर्सनल लेवलला चेक करत नव्हते। त्याप्रमाणे डॉक्टरांनी चेक केलं आणि 3 दिवसाची औषधं दे आणि गोळ्या दिल्या। त्याप्रमाणे शनिवार आणि रविवारी सकाळी घेतलं आणि आमच्या कंपनीच्या ग्रुपवर मेसेज आला की जो आम्हाला ड्रायव्हर पिकअप आणि ड्रॉप करत होता त्याला कोविड झाला आणि तो पुण्याला, म्हणजे रविवारी सकाळीच पुण्याला गेला आणि पुण्याला डिटेक्ट झाल्यामुळे तो तिकडेच ॲडमिट केलं आहे। मग थोडीसे मला मनामध्ये काहीतरी हे वाटायला लागले, माझी जी लक्षणं आहेत ती दोन्ही लक्षणं त्याला सूट होत आहेत। मनात एक विचार आला, आता पुढे काय, आपला हाय आपला बापू। त्याप्रमाणे जी औषधं होती 3 दिवसाची त्यांनी डॉक्टरांनी दिली, ती 3 दिवसाची संपली, पण काही जो पाहिजे तसा इफेक्टिव्ह काहीच नाही। त्याच्यामुळे घरातल्या पण मी आहे, माझी पत्नी श्वेता, विराम मुलगी श्वेता श्रुतिका आणि मुलगा श्रेयस, ह्या चौघांना पण थोडीशी लक्षणं दिसतात, खोकला, थोडासा सर्दी। त्याच्यामुळे घरच्या वातावरणात म्हटलं की पप्पा तुम्ही तुमची स्वतःची कोविड टेस्ट करून घ्या, आणि ते एक तर तुमच्या ड्रायव्हरला पण झालेलं आहे, त्याच्यामुळे परत तुमच्यामुळे घरातल्या 4 जणांना त्रास होईल। म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी सोमवारी चेक करण्यासाठी हॉस्पिटल डॉक्टर आहे, त्यांना बोललो तुम्ही काय करणार, बोलतो तुम्ही कोविड सेंटरला जा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे चेक होतील। त्याप्रमाणे आमच्या नेरूळमध्येच कोविड सेंटर आहे, त्या कोविड सेंटरमध्ये आम्ही चेक करायला मी आणि श्वेताविरा गेलो। त्याजवळ 30 ते 40 लोक आमच्या पुढे लाईन होते, आणि त्याच्यामध्ये त्या लाईनीप्रमाणे एका रूममध्ये बसवून ठेवायचे खुर्चीवर, आणि मग जसं नंबर येतं सोडायचं। माझी एवढी कंडिशन, मला उठायला पण जमत नव्हतं, पण उठल्यानंतर मला असं 15-20 मिनटं स्टँड पण मी राहत नव्हते, एवढी माझी कंडिशन होती। मला तिथल्या लोकाप्रमाणे बघण्याचा माझ्याकडे दृष्टिकोन वेगळा होता, हा कोविडच पेशंट आहे। तरी बापू कृपेने आमचा नंबर आला, आमची फर्स्ट टेस्ट झाली अर्ध्या तासाने, दोघांच्या पण बोल अर्ध्या तासाने फर्स्ट टेस्ट झाल्या, अर्ध्यात थांबायचं, त्यामुळे आम्ही दोघे जण पण निगेटिव्ह आलो। बापूने बोलले एवढं मोठं एक काम केलं बाबा, पहिल्या टेस्टमध्ये आम्हाला निगेटिव्ह केलं। त्याच्यानंतर त्याच नर्सांनी मी बोलवलं की तुम्ही आम्हाला थोडंसं डाऊट होतं तुमची आर्टिफिशियल सेटमेंट करूया, पण तुम्हाला 48 आवर्स नंतर रिपोर्ट भेटेल, तो पण तुमच्या पर्सनल मोबाईलवर येईल। म्हणलं चालेल, म्हणून ती पण टेस्ट केली आणि आम्ही तिथेच थांबलो, थोडासा आराम केला। त्याच्यानंतर नर्स बोलली की तुम्ही या इकडे, तुम्हाला आम्ही आमच्या ज्या डॉक्टरच्या ज्या गोळ्या आणि आहेत औषधं ती तुम्ही 5 दिवसाची द्या, 5 दिवसाची घेऊन टाका, तोपर्यंत तुमचा रिपोर्ट येतोय। त्याप्रमाणे ती त्यांनी 5 दिवसाची औषधं दिली आणि जवळ 17-18 तारखेला, म्हणजे 14 तारखेला आम्ही केलं होतं, आणि सप्टेंबर 2020 17 तारखेला आम्हाला इव्हिनिंगला माझ्या मोबाईलवर SMS आला, दोघांमध्ये आम्ही निगेटिव्ह आहोत। त्याच्यामुळे घरातल्या मुलांना सगळ्यांना सांगितलं बाबा आम्ही निगेटिव्ह आहोत, काय घाबरायचं कारण नाही। त्याच्यामुळे जी औषधं त्यांनी दिली 5 दिवस स्लोली घेऊन आम्ही एकदम ठणठणीत झालो। आणि हे सगळं एवढं म्हणजे सांगायचा उद्देश की मी ड्रायव्हर माझा कोविड पॉझिटिव्हमधून मी ट्रॅव्हल करतोय 4 दिवस, तरी मला बापूने ह्या मोठ्या संकटातून, म्हणजे ज्या कोविडच्या काळामध्ये एकदम सुखरूप वाचवलं, मला वाचवलं, त्याचप्रमाणे माझ्या कुटुंबाला पण जे मोठा आधार दिला की बाबा तुम्ही नाही तर त्या 15-15 दिवस हॉस्पिटलला आणि नवीन मुंबईमध्ये ठेवायची, एका फॅमिलीमध्ये 4 हॉस्पिटलला माणसं असायची, कोणाला कोणाचा कॉन्टॅक्ट नाही, हे सगळं आम्ही नजरेतून बघितलं होतं। त्याच्यामुळे एवढं मोठं आमच्या कुटुंबावर आलेलं जे संकट, एवढं जे आमच्यासाठी बापूने केलं, आम्ही अक्षरशः आभारी आहोत। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सविद नाथ सविद नाथ सविद।